राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 नोव्हेंबर रोजी महाराजस्व अभियान 2020 अंतर्गत विस्तारित समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जनतेने प्रतिसाद देऊन मंत्री तनपुरे यांनी जनतेचे अनेक प्रश्न जागेवर मार्गी लावल्याने राहुरी मतदारसंघात पहिल्याच मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली 29 फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभियान 2020 अंतर्गत विस्तारित समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरास जनतेनं प्रतिसाद दिला आहे. मंत्री तनपुरे यांनी जनतेचे अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले, त्यामुळे राहुरी मतदारसंघामध्ये पहिल्याच मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणामध्ये 29 फेब्रुवारी रोजी सकाळी महाराजस्व समाधान अभियान राबवण्यात आलं. याप्रसंगी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील जनतेनं आपले प्रश्न सोडवण्यासाठी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. राज्यमंत्री तनपुरे यांनी काही प्रश्नांचा जागेवरच निपटारा केलाय, तर काही प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी कामामध्ये चालढकल करून जनतेला वेठीस धरणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी आणि सेतू चालकांना सज्जड तंबी देऊन जनतेची कामं वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना तनपुरे यांनी दिल्या आहेत. यावेळी राज्यमंत्री तनपुरे म्हणालेत की भाजप सरकारची फसवी कर्जमाफी नसून महायुती आघाडीची फक्त थंब देऊन मिळालेली कर्जमाफी आहे. या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय. मी निवडणुकीच्या दरम्यान जाहीरनाम्यामध्ये बोललो होतो की शासन आपल्या दारी अशी योजना राबवण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, तहसील कार्यालयामधील विविध कामं निमित्त हेलपाटे मारण्यात येऊ नये यासाठी हे महाराजस्व समाधान अभियान प्रथमच राहुरी इथे राबवलं गेलंय. यामध्ये काही त्रुटी राहिल्यास ते पुढील अभियानामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदारांना सूचना करताना तनपुरे म्हणालेत की जनता दरबारामध्ये तक्रारी कमी झाल्या पाहिजेत. सर्वात जास्त ऊर्जा आणि महसूल खात्याच्या तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्याला छोटे मोठे ट्रान्सफॉर्मर देण्यात यावेत, शेतकऱ्याला वेठीस धरू नये, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. यावेळी लाभार्थ्यांना शेतकरी कर्जमाफीमध्ये 856 पैकी 814 शेतकऱ्यांच्या खाती रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच तनपुरे यांच्या हस्ते नवीन शिधापत्रिका वाटप, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचा लाभ, जळीत कुटुंबियांना धनादेश, ई पीक लाभ आदी योजनांचे प्रमाणपत्र यांचं वाटप करण्यात आलंय. यावेळी श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी अनिल पवार, राहुरीचे तहसीलदार फसेउद्दीन शेख, नगरचे तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार गणेश तळेकर, उपनिबंधक दीपक नागरगोजे, महावितरणचे उपविभागीय अभियंता धीरजकुमार गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पाथर्डीचे माजी उपसभापती संभाजी पालवे, उपसभापती बाळासाहेब लोटके, मोहन पालवे राहुरीच्या प्रभारी, नगराध्यक्ष राधा साळवे, पंचायत समिती सभापती बेबीताई सोडणर, निर्मला मालपाणी, सुनील अडसुरे, रंगनाथ मोकाटे, राजेंद्र वाणकर, प्रशांत शिंदे, सचिन दुबे, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, राहुरीचे मुकुंद देशमुख, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, सुरेश निमसे आदींसह नगर राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघामधील ज्येष्ठ नागरिक अपंग लोकांनी मोठ्या प्रमाणात या अभियानाचा लाभ घेतलाय. प्रक्रियेसाठी साधारणपणे सेतू कार्यालयामध्ये अर्ज केल्यापासून महिनाभरामध्ये नवीन शिधापत्रिका ही हातात पडायला पाहिजे. मागच्या काही लोकांना इथून मागे काय वेळ लागला असेल तर इथं पुरवठा अधिकारी पण त्यांना माझ्या सक्त सूचना आहेत. त्या दिवशी देखील मी तुम्हाला ऑफिसमध्ये सांगितलं, इथून पुढं थोडंफार काही टेक्निकल अडचण असेल एका दुसऱ्या केसला मी समजू शकतो, परंतु सेतू कार्यालयामध्ये आणि सेतूवाल्यांकडे आपण अर्ज केल्यावरती ती पावती आपल्याकडे तारखेची पाहिजे. साधारणपणे महिना 45 दिवसाच्या पुढे काही जायला नको विषय काय. एखादी खूप काही टेक्निकल अडचण असेल तर मी समजू शकतो, पण इथून पुढे तहसीलदार साहेब लोकांना वेळेमध्ये आपण सुविधा दिली पाहिजे. आता मागच्या काही प्रकरणामध्ये उशीर झाला तो दिसून येत आहे. इथून पुढे मात्र वेळेमध्ये या लोकांना लांब लांबून यायला लागतं, जायला लागतं, तर वेळेतच ते झालं पाहिजे. कर्जमुक्तीच्या योजनेमध्ये ब्राह्मणी गावाचा सर्वात पहिल्यांदा समावेश झाला.
856 लाभार्थ्यांपैकी 814 लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण आपण 2 दिवसांमध्ये फक्त केलेलं आहे. आणि आधार प्रमाणीकरण करत असताना शेतकऱ्याला बायकोला घेऊन जा किंवा ऑनलाईन 60-70 रकान्याचा अर्ज भरा असं कुटाण्याचं काम काही ठेवलेलं नाही. फक्त जाऊन थंब देणे एवढा एकच विषय की हे आधार कार्ड नंबर माझा आहे आणि एवढी एवढी रक्कम माझ्या खात्याची आहे. या दोन गोष्टीचं फक्त प्रमाणीकरण करायचं थंब देऊन आणि त्या जवळपास सर्व लोकांची रक्कम बँक खात्यामध्ये जमा झाली, त्यातल्या बँकेकडे आलेली आहे, त्यातल्या काही लोकांची बँक त्यांच्या खात्यावर देखील आलेली आहे. इतकं सुटसुटीत या कर्जमाफीची सर्व प्रक्रिया महाविकास आघाडीच्या सरकारने ठेवलेली आहे. आणि मला याच्याही पुढे जाऊन मला खात्री आहे की ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे अशा लोकांसाठी देखील शासन लवकरच नवी योजना आणखी याच्यामध्ये जाहीर करणार आहे. की मला खात्री की अधिवेशना दरम्यान याची काहीतरी सुखद आपल्याला एक बातमी येईल अशी मला खात्री आहे. परंतु निश्चितपणे ज्या लोकांचं रेग्युलर कर्ज आहे अशासाठी देखील शासन निश्चितच लवकर घोषणा करणार आहे. आणि ज्यांचं 2 लाखाच्या पुढचा विषय आहे त्यांचं देखील शासनाच्या विचाराधीन आहे. आणि मी आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंच्या निमित्ताने आभार मानतो की ही कर्जमाफी प्रक्रिया अत्यंत सोपी सुटसुटीत करण्यात आलेली आहे. कारण मागची कर्जमाफी ही बऱ्याच वर्षे चालली, बरेच जीआर वेगवेगळे आणावे लागले, परंतु या कर्जमाफीमध्ये फक्त एकदा त्या सेंटरवर जाऊन थंब द्यायचा आहे. त्यातही जी लोक अपंग होती जी तिथं येऊ शकली नाहीत अशांचे आपण घरी जाऊन 5-6 लोकांचे थंब घेतलेले आहेत की जेणेकरून लोकांना याच्यामधून सुटसुटीतपणे न्याय मिळावा अशा प्रकारची ही योजना महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. लवकरच राहुरी तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये प्रक्रिया आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे या निमित्ताने सांगतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.